नमस्कार मित्रांनो, इयत्ता 12वी अर्थशास्त्र या विषयातील प्रकरणात राष्ट्रीय उत्पन्न या प्रकरणामधील आज आपण राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याची दुसरी पद्धत उत्पन्न पद्धत या पद्धतीची माहिती पाहणार आहोत. मित्रांनो, यापूर्वी आपण NK ऑनलाईन क्लासवरती 12वी आणि 11वी या वर्गांच्या संदर्भातील महत्त्वाच्या संकल्पना समजाव्यात यासाठी व्हिडिओ अपलोड करत आहोत. स्वाध्याय कसे सोडवायचे, त्यामधील प्रश्न कसे सोडवायचे याचीही माहिती अभ्यासत आहोत. त्याचबरोबर 12वी बोर्डासाठी महत्त्वाचे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांच्या संदर्भामध्ये माझी परीक्षा माझी तयारी या चॅनलवरती आपण महत्त्वाचे प्रश्न इम्पॉर्टंट क्वेश्चन अपलोड करत आहोत. तर आपल्या सर्वांना विनंती आहे की या चॅनलसारखेच आपण त्या चॅनलला देखील सबस्क्राईब करा आणि त्या ठिकाणी महत्त्वाच्या प्रश्नांचा अभ्यास करा. चला तर मित्रांनो, सुरुवात करूयात राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याची उत्पन्न पद्धत. या पद्धतीलाच खर्चनुसार पद्धत असं देखील म्हटलं जातं. या पद्धतीमध्ये विभाजनावरती लक्ष केंद्रित केलेलं आहे. एका वर्षाच्या कालावधीमध्ये किंवा कालखंडामध्ये देशातील नागरिकांना मिळणाऱ्या विविध उत्पन्नांची बेरीज करून राष्ट्रीय उत्पन्न मोजलं जातं. आधीच्या पद्धतीत उत्पादन देशात झालेल्या उत्पादनांचा विचार केला होता, या पद्धतीत उत्पन्नांचा विचार केलेला आहे. हे उत्पादनाच्या घटकांना मिळणाऱ्या उत्पन्नांचे संदर्भ असल्याने याला घटक खर्चानुसार देखील राष्ट्रीय उत्पन्न असं म्हणता येतं. हे राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठी सूत्र सांगितलं जातं. नॅशनल इन्कम इज इक्वल टू खंड प्लस वेतन प्लस व्याज प्लस नफा प्लस मिश्र उत्पन्न प्लस आर मायनस पी. आता हे सगळे घटक काय आहेत हे जर आपण विचारात घेतले तर खंड वेतन व्याज नफा हे आपल्याला माहिती आहे, उत्पादन घटकांचे मोबदले आहेत. वस्तू व सेवांच्या उत्पादनासाठी त्या घटकांना जे काही मोबदले मिळाले आहेत ते मोबदले ह्या ठिकाणी विचारात घेतले जातात. दुसरं आहे मिश्र उत्पन्न. मिश्र उत्पन्न म्हणजे काय? तर अतिरिक्त नफा, शासनाला मालमत्तेपासून मिळणारे उत्पन्न, पाणी पुरवठा, त्याचबरोबर जे काही शासकीय उपक्रम असतात त्याच्यातून मिळणारा नफा आहे त्या उत्पन्नाचा या ठिकाणी विचार केलेला आहे. म्हणजे शासनाला जे मालमत्तेपासून उत्पन्न मिळतं, जसं व्यक्तींना मिळालं होतं तसं शासनालाही काही ठिकाणी उत्पन्न मिळतं, तर त्या उत्पन्नाचा या ठिकाणी समावेश करायचा आहे. त्यानंतर विदेशी उत्पन्न, ज्याला आपण आर मायनस पी म्हणतोय, म्हणजे परदेशी नागरिकाने आपल्या देशात येऊन केलेला खर्च आणि आपल्या देशातील नागरिकांनी तिकडे जाऊन केलेला खर्च, यामुळे आपल्या देशातील लोकांना तिकडे उत्पन्न मिळतं, त्या लोकांना आपल्या देशात उत्पन्न मिळत असतं, त्या उत्पन्नांचा ह्या ठिकाणी विचार करायचा आहे. पण निव्वळ विदेशी उत्पन्नाचाच विचार करायचा आहे, म्हणजे त्यांचं उत्पन्न मायनस करायचं, आपलं उत्पन्न मिळवायचं. अशा पद्धतीने राष्ट्रीय उत्पन्न मोजता येते ह्या सगळ्यांची बेरीज करून. परंतु ह्या पद्धतीने राष्ट्रीय उत्पन्न मोजताना काही दक्षता काही काळजी घ्यावी लागते. त्यामध्ये सांगितलं आहे की स्वतःच्या उपभोगासाठी जर वस्तूचा वापर केला असेल तर त्या मालकाने गरजेचे जे मूल्य आहे ते एक मूल्य ह्या ठिकाणी सरासरी मूल्य किंवा त्याचा अंदाजी रक्कम गृहीत धरून ती मोजावी. प्रत्यक्ष करांची रक्कम मिळू नये. प्रत्यक्ष कर जे आहेत ते ह्या राष्ट्रीय उत्पन्नात मिळवायचे नाही, कारण ते रिटर्न केले जातात शासनाला परत, ते उत्पन्न नसतं. जुन्या वस्तूंच्या विक्रीपासून मिळणाऱ्या उत्पन्नाचा समावेश करायचा नाही, कारण ती वस्तू ज्या वर्षी बनली त्या काळातच तिचं उत्पन्न आपण मोजलेलं असणार आहे. शिष्यवृत्ती, भेटी, देणग्या, निवृत्ती वेतन, बेकारी भत्ता यांसारख्या हस्तांतरित उत्पन्नांचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नात करायचा नाही. हे हस्तांतरित उत्पन्न आहे, म्हणजे कुठलेही काम न करता एकमेकांना दिली जातात. शिष्यवृत्ती असेल, कुठलेही काम न करता विद्यार्थ्यांना मिळते. भेटी दिल्यानंतर, भेटवस्तू दिली तर ती कुठलेही उत्पादन न करता भेट मिळते. देणग्याही तसंच आहे. निवृत्तीवेतन म्हणजे काम बंद केल्यानंतरचं उत्पन्न आहे, म्हणजे इथं कुठलंही काम होत नाही, उत्पादन होत नाही, अशा वेळेस मिळणारं जे उत्पन्न असेल तर त्यांचा राष्ट्रीय उत्पन्न समावेश करायचा नाही. त्यानंतर भाग रोखे, कर्ज रोखे यांसारख्या जिंदगीवरील उत्पन्नाचा राष्ट्रीय उत्पन्नात समावेश करू नये, कारण ह्यापासून मिळणाऱ्या उत्पन्नात देखील व्यक्तीने स्वतः भाग घेतलेला नसतो, ते उत्पन्न ह्या ठिकाणी मोजता कामा नये. त्यानंतर आहे विनामूल्य सेवांचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नात करायचा नाही. राष्ट्रीय उत्पन्नाचं हे महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे की ज्याची किंमत नाही, ज्याचं पैशात मूल्य मोजलं जात नाही, त्याचं राष्ट्रीय उत्पन्नात समावेश करायचा नाही. त्यानंतर शासनाचा व उद्योग संस्थांचा अतिरिक्त नफा मोजला जावा, जर मिळत असेल अतिरिक्त तर तो उद्योग संस्थांचा मोजला जावा, परंतु व्यक्तीचा जो आहे तो मोजता कामा नये.
विनामूल्य सेवांच्या बाबतीमध्ये आपण उदाहरणं पाहिली होती, जसं गृहिणीने घरी स्वयंपाक केला तर ते मूल्य मोजायचे नाही, विनामूल्य आहे तिथं, पण तिनेच तो स्वयंपाक दुसऱ्याच्या घरात जर जाऊन केला तिथं पैसे मिळत असेल तर ते राष्ट्रीय उत्पन्नात मोजायचे, जे जे विनामूल्य आहे त्यांचा मोजमाप राष्ट्रीय उत्पन्नात करायचे नाही. अशा पद्धतीने फक्त उत्पन्नावरती आधारित असणारी ही पद्धत होती, ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या घटकांच्या उत्पन्नांची या ठिकाणी बेरीज केली जाते आणि राष्ट्रीय उत्पन्न मोजलं जातं. चला तर मित्रांनो, राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याची ही पद्धत तुमच्या लक्षात आली असेल असं गृहीत धरूयात आणि आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूयात.